स्वर्गीय राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमर ठाकूर सलामीचं षटक हाताळतो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मुक्ता चषक 2019 जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा सलग 5व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीय. या स्पर्धेसाठी सन्माननीय किशोरजी पाटील साहेब आणि सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचं फार मोठं सहकार्य, पूर्णपणे स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि राजेशजी म्हात्रे आणि विजयजी म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी बाईक मात्र ठेवण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला मुक्ता डेव्हलपर्सच्या नावाची जर्सी स्पॉन्सर करण्यात आली. अमर ठाकूर हा आघाडीचं षटक हाताळण्यासाठी येतोय आणि त्याच्या समोर आहे तो फलंदाज विशाल मडबी. पॉवर प्लेमध्ये विशाल मडबी, फिल्डिंग आपण पाहिली तर एक लॉंग ऑफ आहे आणि एक मिडविकेट आहे सर्कलच्या बाहेर. सर्कलच्या आतमध्ये ऑफसाईडला 5-4 फिल्डर आहेत आणि ऑनसाईडला 3 फिल्डर. तर पहिलाच बॉल अमर ठाकूर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून विशाल मडबीसाठी. पहिलाच बॉल बॅटवरती नीट आला नाही तरी स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फार फास्ट आहे आणि पहिल्या बॉलवरती येते बाउंड्री विशाल मडबीच्या बॅटमधून. निवृत्ती मात्रेच्या बॅटमधून ही बाउंड्री आली असं वाटलं विशाल आहे की काय, परंतु 18वा फलंदाज आहे या स्पर्धेमधला ज्यानं बाउंड्रीनं आपलं स्वतःचं खातं उघडलंय. आणि फाईन लेगच्या गॅपमधून काय दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता पहिल्याच बॉलवर. हा बॉल फ्लाय होतोय हवेमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फार लांबून आलेत बॉलला कव्हर करण्यासाठी. 2 धावा त्या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत. 19 धावसंख्या झाली आहे ती 6. दोन मोठ्या संघांमधला संघर्ष आहे कारण गतवर्षी खंबालपाडा संघ या स्पर्धेचा विजेता होता. गारिवली संघ देखील गतवर्षी सुपर 4 होता आणि काल श्री गणेश गारिवली संघानं एक जबरदस्त खेळ करत पुन्हा एकदा आपली दहशत या स्पर्धेवरती दाखवली आणि सुपर 4 जाण्याचा मान मिळवला. आज कोणता संघ गारिवली संघाच्या समवेत पहिली सेमीफायनलची मॅच खेळेल याकडे सगळ्यांचं लक्ष. अमर ठाकूरचा हा चेंडू पूर्णपणे ऑनसाईडला बॉटमॅनच्या सहाय्यानं खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक फार चांगली फिल्डिंग करतोय त्या ठिकाणी प्रथमेश आहे. आणि 2 धावा, एकच धाव मिळतीय. 3 बॉलमध्ये 7 धावा. चांगली गोलंदाजी करतोय अमर. बाउंड्री आल्यानंतर कमबॅक करतोय आणि दुसऱ्या बाजूनं तितकाच चांगला खेळ पाहायला मिळतोय. विशाल मडवी सिनियर खेळाडू आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय, चांगला अनुभव आहे त्याच्या पाठीशी. अनुभवाचा किती वापर करतोय आता बघायचंय. हा चेंडू हुक केलाय शफल होऊन. त्या ठिकाणी प्रथमेश आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 10-12 यार्डाचा डिस्टन्स त्यानं कव्हर केलं बॉलला कव्हर करण्यासाठी आणि एकच धाव घेतली जाते. फिल्डिंग डिपार्टमेंट फार चांगलं पाहायला मिळतंय आज. सोनारपाडा संघ क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करतायत आणि एकच धाव मिळतीय. निवृत्ती 7, विशाल 1 वरती खेळतोय आणि अमर चांगली गोलंदाजी करत असताना. बॅट अँड पॅडच्या मध्ये बरंचसं डिस्टन्स, चांगला बॉल. खरं तर अशा प्रकारचे चेंडू फेकण्यामध्ये अमर माहिर आहे. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला टाकणं, थोडंसं आतमध्ये वळवणं हे त्याच्यामध्ये असलेलं स्किल आहे, कौशल्य आहे आणि ते पाहायला मिळालं. 19 धावसंख्या 8, दुपारचं 17 आणि या दुपारच्या 17 शांत क्रिकेट खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला बॅट वरती आलाय, फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाही तरी देखील प्रथमेशला चकवून चेंडू जातोय मिडविकेटच्या बाहेर 4 धावांसाठी.
सुरुवात सावध सुरुवात आणि जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा त्या संधीचं सोनं केलं फलंदाजांनी. एकूण धावसंख्या आहे 12 आणि पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळते आहे. निवृत्ती मात्र वैयक्तिक 11 वरती खेळतोय आणि पूर्णपणे जबाबदारी ओळखून कोणत्याही प्रकारची रिस्क न उचलता चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःचं पहिलं, संघाचं दुसरं षटक आहे आणि गोलंदाज योगेश पाटील या खेळाडूचा आता वापर केला जातोय. क्षेत्ररक्षण प्लेस करत असताना मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, बाउंड्री लाईनला सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर एक फ्लाइंग स्लिपमध्ये एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आहे, पाठीमागच्या बाजूला शॉर्ट स्क्वेअरलेक आहे, शॉर्ट स्क्वेअरलेक आणि शॉर्ट फाईनलेकच्या मध्ये एक फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग यावेळेला प्लेस केली आहे. योगेश तयार, देसाई एंड करून टाकलेला हा पहिलाच बॉल, अगदी चपराक मारावी तसा आवाज आला होता आणि पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू मिड विकेटच्या बाहेर 4 धावांसाठी. बाउंड्री आली आहे, बॅटला बॉल ब्रश होता, इनसाइड एज, रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित निवृत्तीला परतीचा प्रवास करावा लागला असता. सिंगल मिळतीये, एकूण धावसंख्या झाली आहे ती 17. विशाल चांगली बॅटिंग करतोय, निवृत्ती चांगली बॅटिंग करतोय, समजदारीने खेळ खरं तर केला जातोय. अगदी डोक्याचा वापर करून शांतपणे पॉवर प्लेमध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फार चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. एकूण धावसंख्या 17, 8 चेंडू आत्तापर्यंत संपलेत, म्हणजे 12 पेक्षाही जास्त ॲव्हरेज स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले सुरू आहे देसाई एंडकडून, ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त चेंडू बाहेर टाकला. पंच आहेत शशांक पाटील सर, वाईड बॉल आम्हाला दाखवत आहेत आणि एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलकावरती जोडली जाते. विकी देवकर स्क्वेअरलेक अंपायर म्हणून ऑरेंज कलरची कॅप परिधान केली आहे. एक चांगले खेळाडू आहेत, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ खेळलेत आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय पहिला टप्पा पडल्यानंतर स्क्रीनच्या दिशेनं 4 धावेसाठी. दर्जेदार लॉपटेड ड्राइव्ह पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड. फलंदाजाचं पोटेन्शियल दाखवलं, स्किल दाखवलं. हा फुल टॉस मिड विकेट मध्ये आहे, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि निवृत्ती मात्रेचा एक जबरदस्त चौकार, बॅक टू बॅक दुसरा. जे 19 धावांवरती खेळतोय निवृत्ती म्हात्रे, वैयक्तिक 20वी धाव धावफलकावरती, 27 रन स्कोरबोर्डवरती, आतापर्यंत 5 चौकार पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाले. खरं तर पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची, ज्या गॅप असतात, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते, त्याच्यामध्ये कशा रीतीनं रिस्क न घेता खेळायचं हे उत्तमरित्या दाखवलंय ते या 2 फलंदाजांनी. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान, खराब चेंडूला सीमारेषेबाहेरचा रस्ता आणि फार चांगलं तंत्र अवलंबलं आणि पॉवर प्लेमध्ये 2 षटकांच्या अंती 14 च्या ॲव्हरेजनं 28 धावा धावफलकावरती आल्या गेल्यात. एक स्फोटक खेळ पाहायला मिळतोय. जरी षटकार येत नसतील तरी चौकाराची भाषा त्यांच्या बॅटमधून बोलली जाते. अमरनं 12 धावा, योगेशनं 16 धावा, कलेक्टिव्हली 28 धावा आणि आता सर्कलचे निर्बंध हटवले गेल्यानंतर पुन्हा एकदा अमरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. यानंतर उत्तर शिव आणि खार्डी यांच्यामध्ये एक जबरदस्त युद्ध, बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या 2 अस्त्रांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना 1-1 सामना जिंकलाय. यानंतर
फार मोठा संघर्ष, त्यानंतर एकता देसाई आणि या मॅचमध्ये जिंकणारी टीम यांच्यामध्ये देखील एक दुसऱ्या फेरीची दुसरी महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. विशाल मडवी, छत्रपतींच्या भाषेत म्हणायचं झालं कोणत्या बुरुजावरती कोणता शिलेदार ठेवला याची शहानिशा करत होता, फिल्डिंग पोझिशनचा अभ्यास करत होता, कुठे कुठे गॅप आहे हे बघत होता आणि अमर ठाकूरला त्याला आता फेस करायचंय. हा खरं तर ड्वेल माइंडेड होता, दुधा मनस्थितीमध्ये होता. असं वाटलं आधी की आडव्या बॅटनं पूल करेल किंवा हुक करेल, त्यानंतर तो शफल होऊन पाठीमागे दिशा देण्याचा प्रयत्न करतोय आणि एक धाव एकही धाव येत नाही. या पहिला निर्धाव चेंडू अमरचा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, शांत क्रिकेट, चांगली फलंदाजी, विकेटच्या शोधामध्ये सोनारपाडा संघ. हा अगदी पुढ्यात टाकलेला, जोरात टाकलेला चेंडू, फार चांगला चेंडू होता अमरचा. बॅटकट आहे, सिंगल मिळतीय बॅटकटच्या सहाय्यानं. 29वी धाव धावफलकावरती येते. अशाच रीतीनं फलंदाजी होत राहिली तर 60 जास्त धावा आपल्याला निश्चित रूपानं धावफलकावरती पाहायला मिळू शकतात. पण सोनारपाडा संघानं आता खरं तर संघर्ष करायला हवा. विकेटच्या शोधामध्ये आहे सोनारपाडा संघ, जर विकेट त्यांना मिळाली तर मग मॅच मध्ये एक पकड मजबूत करू शकतोय. अमर तयार कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ओर द विकेट न, या वेळेला विकेट मात्र मिळतीये, ब्रेक थ्रू मिळतोय. निवृत्ती मात्रेची मोठी विकेट मिळतीये ती सोनारपाडा संघाला. नऊ चेंडूंमध्ये 20 धावा करून बाद झाला निवृत्ती मात्रे. 4 2 दुहेरी धावा, 1 दुहेरी धाव आणि 2 एकेरी धावा, असं बॅटिंग ॲनालिसिस त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. चांगला खेळ त्यानं दाखवला, संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि अमरच्या एका चांगल्या चेंडूवरती तो त्रिफळाचित बाद झाला. जयेश म्हात्रे हा मैदानामध्ये दाखल होतोय. बघायचं आहे कशा रीतीनं निवृत्तीच्या इनिंगला पुढे कॅरी करतोय हे आता बघणं मात्र गरजेचं असेल. विशाल वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय आणि अमर मात्र संघाकडून अत्यंत महत्त्वाचं षटक हाताळत असताना कमबॅक करतोय ओर द विकेटनं. हलक्या हातानं खेळलंय गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक फार दुरून गेला होता. अमोल एका हातानं थ्रो करतोय, फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये परंतु दोन धावा काही रोखू शकत नाहीये. दरम्यान एक शॉर्ट रनचा इशारा येतोय, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न अति घाई संकटात नाही. जर थोडीशी बॅट पॉपिंग क्रीजमध्ये ग्राउंडिंग केली असती 1-2 इंच पुढे तर कदाचित दुसरी धाव देखील मिळाली असती, परंतु एकच धाव मिळाली आणि 19 धावसंख्या होतीये ती 30. 4 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळाली अमरला वैयक्तिक दुसऱ्या ओवरमध्ये. हा फुल टॉस पूर्णपणे मिसटाईम झालाय, कव्हरमध्ये चेंडू आहे. दुसरी धाव बघायचंय, थ्रो पॅरलल येतोय, बॅकअप बघा किती चांगला दिला जातोय. बॉबी आहे त्या ठिकाणी, ग्रीन कॅप परिधान केलेला हा छोटा खेळाडू फार चांगला बॅकअप देत आहेत. आणि सुरुवातीलाच म्हटलं होतं की सोनारपाडा संघाची फिल्डिंग फार चांगली आहे, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये 100% कमिटमेंट प्रत्येकजण देतोय आणि 1 मिळतीये ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. हा चेंडू हवेमध्ये टॉस झालाय, मिस टाईम होता, झेल टिपला जातोय योगेश पाटील कडून आणि दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सात चेंडूंमध्ये 8 धावा करून बाद झाला तो विशाल मडवी. एक बाउंड्री आली त्याच्या बॅटमधून, जयेश म्हात्रे खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या सोबतीला
अनिकेत आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय. अमरचं कौतुक केलं पाहिजे, पूर्णपणे फलंदाजांना त्यांना बांधून ठेवलं, सलामीच्या जोडीला फोडण्यामध्ये त्याला यश मिळालं. एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याला मिळाले. योगेश पाटीलला चांगला झेल टिपला. त्याआधी आपण पाहिलं तर एक फलंदाज त्रिफळाचित बाद झाला होता. 3 ओव्हर कम्प्लीट झाल्यात, 31 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील अशाच पद्धतीनं आपण पाहिलं होतं, 3 षटकांनंतर 31 धावा लावल्या होत्या त्या खार्डी संघाच्या धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये. आणि या मॅचमध्ये देखील तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 10.33 धावांची सरासरी आहे आणि 3ऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे अमोल पाटील या गोलंदाजाकडे. अनिकेत आहे स्ट्राइक वरती. देसाई एंड कडून गोलंदाजीला आलाय अमोल. 31 रन पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. अनिकेत पहिलाच बॉल फेस करेल. हलक्या हातानं शप्पल होऊन ऑन साईडला ड्रॅग केलाय चेंडू, खरं तर ओढलाय. सिंगल मिळाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु कॉलिंग चांगला आहे, फिल्डिंग पण तितकीच चांगली आहे. योगेश पाटील होता फिल्डर आणि 1च धाव मिळतीय. 32 धावा धावफलकावरती. या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर 50 पेक्षा कमीत कमी जास्त धावा जमा केल्या पाहिजेत त्या बॅटिंग करणाऱ्या दातिवली संघानं, कारण समोर तितकाच मोठा संघ आहे आणि इथून पुढे धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न असेल. अमरनं जो मोमेंटम मिळून दिलाय तो मोमेंटम पुढे कॅरी करण्याचं काम असेल ते योग्य अमोल पाटीलवर. खोलवर टप्प्याचा बॉल, सरळ बॅटनं खेळलेत. लॉंग ऑनमध्ये चांगली फिल्डिंग आहे, सिंगल पाहायला मिळतीय. आत्तापर्यंत इनिंगचा जर आपण विचार केला तर 2 चेंडू फक्त निर्धाव खेळले गेलेत आणि 2 चेंडूंवरती विकेट गेली आहे. 22 मधील 18 चेंडूंवरती स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोर दॅन 80 स्कोरिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सिंगल, खोलवर टप्प्याचा चेंडू, विकेटच्या खुलीचा पुरेपूर वापर केला जातोय. समोर बॉल टाकले जात आहेत, फलंदाजाला टायमिंग करू दिलं जात नाही आहे आणि गोलंदाजी आता चांगली होत असताना पाहायला मिळतीये. 34 रन, 3 बॉलवरती 3 सिंगल. अमोल पाटील 5-6 पावलांचा रनअप आहे राऊंड विकेटनं. या वेळेला आणखीन एक फटका, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तो फलंदाज जयेश म्हात्रेचा. जयेश म्हात्रे परतीचा अफलातून अशी गोलंदाजी अमोल पाटीलची. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय, क्रॉस अँगलवरती चेंडूला रिलीज करतोय. फार चांगली गोलंदाजी आणि पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला प्रतिबंध घालण्याचं काम या अगोदर केलं होतं अमर पाटीलनं आणि आता अमर ठाकूरनं आणि आता करतोय अमोल पाटील. हा फुल टॉस, दिशा दिली आहे, खराब चेंडू आणि चेंडूला मात्र बाहेरचा रस्ता दाखवतोय तो फलंदाज रोहित नाईक. 19वा फलंदाज चौकारानं खातं खोलणारा. 39 धावसंख्या 38 धावा. चांगली बॅटिंग आता दाखवतोय, सुरुवातीपासून आक्रमण करतोय. फुल टॉस चेंडू आला होता आणि त्याचा खरपूस असा समाचार घेतला गेला. शेवटचा चेंडू आहे मैदानामध्ये, चेंडू पूर्वा स्कोरबोर्ड वरती. एक खराब चेंडू, खरं तर बाकी 4 चेंडू चांगले टाकले होते आणि एक खराब चेंडूनं पूर्णपणे पहिल्या 4 चेंडूंवरती केलेल्या चांगल्या कामावरती पाणी फेरलं. 7 धावात खर्च केल्यात. आता बघायचं रोहित मधल्या फळीतील अत्यंत घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. हा फुल टॉस, फार चांगला साऊंड क्रिएट झाला होता परंतु फिल्डिंग किती चांगली आहे बघा. योगेश पाटील
मगाशीच म्हटलं होतं क्षेत्ररक्षणातल्या ह्या भिंती आहेत आणि त्या आपल्याला इथे धावा वाचवत असताना पाहायला मिळतात. एकच धाव मिळते जर योगेशच्या हाताला चेंडू ब्रश होऊन निसटला असता तर कदाचित बाउंड्री पाहायला मिळाली असती. तीन धावा वाचवण्याचं काम केलं. आम्ही नेहमी म्हणतो धावा वाचवणं म्हणजे धावा जमवणं आणि एक्झॅक्टली तेच समीकरण पाहायला मिळालं. एका दोन धावांच्या मदतीनं चौथं षटक संपुष्टात आलं आणि एकूण धावसंख्या झाली प्रतिषटक 10 ॲव्हरेजनं 40 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक असेल निर्णायक षटक. बघायचं कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय, कारण जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. रोहित आणि अनिकेत हे दोन मोठे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत मधल्या फळीतील. चिराग ठाकूर एक यंग गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. एकोणीस 20 वर्षाचा हा नवोदित खेळाडू आहे. फार चांगली गोलंदाजी अलीकडच्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि समोर त्याच्या आहे तो अनिकेत. अखू टप्प्याचा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरचं वळण, स्विंग अँड मिस ज्याला आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळाला. चिराग ठाकूर आहे डॉट बॉल चिरागच्या माध्यमातून आणि सगळे नाखुश आहेत, कारण या बॉलवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. सगळे दातिवलीचे पाठीराखे, दातिवलीचे सगळे सपोर्ट करणारे खेळाडू आणि पुन्हा एकदा चिराग तयार. थोडी लेंथ दिली आहे बॅटला, बॉल ब्रश होत टॉपेज लागली. पाठीमागच्या बाजूला झेल घेतोय श्रवण आणि हा चौथा फलंदाज बाद होतोय तो दातिवली संघाचा. श्रवण पाठीमागच्या बाजूचे जे खेळाडू असतात ते फार तीक्ष्ण असावे लागतात. श्रवण ठाकूर तशातला एक खेळाडू, चांगला झेल त्यानं घेतला आणि रोहित आता मैदानामध्ये आहे. अनिकेतला परतावं लागलं. चिराग स्लॉग ओव्हरमध्ये आता दडपण प्रेशर क्रिएट करतोय बॅट्समनवरती. दोन बॉल त्यानं मेडन टाकलेत आणि चांगली बॉलिंग 40 रन्सवरती पूर्णपणे धावसंख्या आहे. अगदी क्रिकेट, आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आणि कोणत्या क्षणाला कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकेल हे सांगणं, याचं भाकीत करणं नेहमी कठीण असतं. दोन षटकांमध्ये 28 धावा आणि अगदी आता 20 उर्वरित चेंडूंमध्ये आल्या त्या कमी धावा, परंतु या वेळेला अक्षय मात्रे 10वा फलंदाज असेल स्पर्धेतला की ज्यानं षटकारानं खातं खोललं. स्टँड अँड डिलिव्हर्ड, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. हा चेंडू काल दुपारीच दिसला असावा, काय चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय. बॉटम हँडचा सुरेख वापर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बाउन्स होतोय चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश होऊन आणखीन एक दर्जेदार दमदार चौकार. पन्नास जावा अर्धशतक पूर्ण केलं गेलंय 50 अप. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अक्षयला लवकर प्रमोट का केलं गेलं नाही हा सगळ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न असेल. शेवटच्या क्षणाला कशी फलंदाजी करायची ते आपल्या बॅट मधून दाखवतोय हा फलंदाज. हा चेंडू समोर खेळलेत, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक लांबून आलाय, आणखीन एक गोळीच्या वेगानं जाणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार अक्षय मात्रेच्या बॅट मधून. अक्षय मात्रे नावाचं वादळ मैदानामध्ये आता दातिवली संघाकडून शेवटच्या षटकामध्ये उतरलंय. पहिल्या दोन चेंडूंमध्ये गोलंदाज दादागिरी करत होता, आता अक्षयवरती पूर्णपणे कुरघोडी केली आहे. तीन बॉलमध्ये 14 रन. हा फुल टॉस, त्या ठिकाणी प्रथमेश आहे. एक धाव सेकंडमध्ये कन्वर्ट करतोय का
थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट कमी पडली आणि एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. पहिलं सत्र संपलं. फायटिंग टोटल निश्चित रूपानं आपण म्हणू शकतो. अक्षयची संघर्षमय फलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि त्याच्या जोरावरती 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 55 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दुसऱ्या सत्रामध्ये 56 धावसंख्येचं टार्गेट असेल. खर्डी संघाचा कर्णधार आणि उत्तर शिव संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. फिफ्टी फाय रन, चांगली बॅटिंग, अगदी मैदानाला नतमस्तक होऊन सगळे हे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दातिवलीचे एका रांगेमध्ये पुढे सगळ्यांना प्रॉम्प्टिंग करतोय. निवृत्ती मात्र लीड करतोय जय हनुमान दातिवली. स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोनारपाडा. दोन दागा संघांमधला हा संघर्ष आहे. खर्डी टीम टॉससाठी या लगेच आपण, त्याचबरोबरीनं उत्तर शिव टीम टॉस करण्यासाठी लगेच या आपण. दोन्ही कॅप्टन, लास्ट कॉल आहे आपल्याला टॉससाठी. सेकंड राऊंडला सुरुवात होईल. चांगली मॅच आपण अनुभवत आहे दोन बलाढ्य संघांमध्ये. आणि मायक्रोफोनवरती येतील आमचे सहकारी मित्र प्रवीणजी टेंबे. चला टॉससाठी संघनायक खर्डी आणि उत्तर शिव संघाचा संघनायकला विनंती टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जातील सुरज हातमोडे सर. चले गे मुकाबले की तरफ मॅच. प्रवीण, दरम्यान सन्माननीय राजेशजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. राजेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. राजेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. उत्तर शिव आणि खर्डी या दोन संघादरम्यान टॉस जिंकलाय खर्डी संघाने आणि निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर मायक्रोफोनवरती प्रवीणजी टेंबे यांना दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थैंक यू सो मच. चलेंगे मुकाबले की तरफ. सोनारपाड़ा टीम ने टॉस जीता था. क्या मैच जीतेगी? क्योंकि सोनारपाड़ा टीम को आवश्यकता है 56 रनों की. अब तक 56 30 गेंदों में. गेंदबाज है रोहन. और देखिए सोनारपाड़ा की ये जोड़ी है दत्ता ठाकुर योगेश पाटिल, जो यशस्वी जोड़ी मानी जाती है. नॉट आउट कई मुकाबले जिता के दिए दोनों खिलाड़ियों ने. क्या ये मुकाबला भी नॉट आउट खेलेंगे? गेंदबाज रोहन गेंद को टैप किया है. रन आउट का मौका हो सकता है. डायरेक्ट हिट. ये डायरेक्ट हिट गेंदबाज के पास फेंकने थी लेकिन विकेट कीपर के पास फेंकी. काफी टॉर्चर हुआ मैदान के अंदर. देखिए जब कोई खिलाड़ी गलती करता है तब 10 खिलाड़ी उसके ऊपर टूट पड़ते. ऐसे ही कोई नजारा हमें मैदान के अंदर देखने मिला. और देखिए टीम का टोटल 2 गेंदे 2 रन स्कोर कार्ड पर. सोनारपाड़ा और जय हनुमान दातिवली के बड़े बीच में बड़ा बिग फाइट मुकाबला. क्या ये मुकाबला बिग फाइट होगा या फिर वन साइड? क्योंकि पिछले 3 मुकाबले मेरे ख्याल से वन साइड हुए थे. क्या ये 56 रन चेस हो पाएंगे इस मैच में? दत्ता ठाकुर इन एक्शन. बल्ला पहले घुमा, गेंद बाद में आई, मिस टाइमिंग.
और यहाँ से डॉट बॉल की समाप्ति। रोहन को पहली ओवर दी है, देखिए कितनी शानदार गेंदबाजी कर रहे हैं। पावर प्ले के ओवर में हमेशा कहा जाता है कि पावर दिखाओ, लेकिन पावर नहीं दिखाने दे रहे ये गेंदबाज। लाजवाब परफॉर्मेंस, कभी ओवर पिच, कभी शॉर्ट ऑफ गुड लेंथ, कभी शॉर्ट गेंद, और कभी फास्ट और कभी स्लो, यानी कि अलग तरह की गेंदबाजी कर रहे गेंदबाज रोहन। फुल टॉस, गेंद ऑन साइड में जाती हुई, खिलाड़ी वहां पर है मौजूद, और इस गेंद पे मिलेंगे सिंगल। जयेश मात्रे वहां पर खिलाड़ी थे, भाल प्रतियोगिता में जयेश मात्रे ने बहुत खुश किया सभी को, दो मैच में 90 रन बनाए, लेकिन उनका जो अंतिम मुकाबला था वो शायद काफी खराब मुकाबला देखने मिला। तो टीम का टोटल है 4 गेंदे 3 रन स्कोर कार्ड पर। देखना है कि ये सोनारपाड़ा की जोड़ी जो काफी मैदान पे सोनारपाड़ा को एक बढ़िया जीत दिला दी है इस टीम ने। और ये देखिए कमाल का शॉट, कमाल का टाइमिंग, फुल टॉस गेंद, सीमा रेखा के बाहर चौका। और इसी 4 के साथ टीम का टोटल स्कोर कार्ड पे आगे बढ़ता हुआ 7 रन यहां से लगते हुए। देखिए मेहनत तो सभी करते हैं, लेकिन सफल वही होते हैं जिनकी दिशा सही होती है, और गेंदबाज की दिशा खराब थी। हमेशा कहा जाता है टेनिस क्रिकेट में, दिशा खराब तो दशा खराब। स्वीप करना चाहते थे, कैच का मौका, योगेश पाटिल का विकेट मिल सकता था दातेलु टीम को, लेकिन असफल रही दातेलु टीम। 1 रन मिलेंगे यहां पर सोनारपाड़ा टीम को। पहली ओवर की हो चुकी है समाप्ति, टीम का टोटल है स्कोर कार्ड पे 7 रन, 56 की आवश्यकता थी, बची 24 गेंदे, और अभी जीतने के लिए 49 रनों की आवश्यकता इस वक्त सोनारपाड़ा टीम को। तो देखिए टीम का टोटल 8 रन है, जीतने के लिए 48 रनों की आवश्यकता। लगातार 2 स्कोरर का यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है, क्योंकि अगर एक स्कोरर से गलती होती है तो दूसरा स्कोरर उस गलती को सुधारेगा। तो एक बड़े टूर्नामेंट से, क्योंकि बाइक सिटी 100 है, इसलिए 2 बड़े स्कोरर का यहाँ पर इंतजाम। बड़ी प्रतियोगिता है और हमेशा ज़्यादा लार्ज क्वान्टिटी में यहाँ पर चीज़ें इस्तेमाल की जाती है। दत्ता ठाकुर ने 2 बनाए, योगेश पाटिल ने 6 बनाए, और टोटल हुए स्कोर कार्ड पे 8 रन। रोहन को कोई सफलता नहीं मिली, देखना है कि दूसरे नंबर के गेंदबाज को कौन सी सफलता मिलेगी इस मैदान पे। उत्तर शिव टीम ने 1 साइड मैच जीता, खारडी टीम ने 1 साइड मैच जीता, और पिछले मुकाबले में भी 1 साइड मैच जीतने वाली टीम थी। क्या ये 14 मुकाबला है, क्या ये होगा 1 साइड या फिर बिग फाइट? कामयाबी के दरवाजे उनका ही खोलते जो उन्हें खोलने की क्षमता रखते हैं। देखना है कि इस मैच में किस टीम को बड़ी कामयाबी मिलेगी। गेंदबाज है अक्षय मात्रे, अक्षय मात्रे के सामने लेफ्ट हैंड योगेश पाटिल, इट्स अ बैट कट इनसाइड एज, बिग विकेट, योगेश पाटिल बैक टू डग आउट। कप्तान विशाल, ज्यादातर कप्तान विकेट कीपर होते हैं, हमने देखा है इंटरनेशनल क्रिकेट में। देखना है कि ये विशाल भी शानदार विकेट कीपरिंग का मुजाहिरा। मैदान के अंदर है विनोद पाटिल, और ये फुल टॉस गेंद को टॉस किया है फाइन लेग के बाहर, दूसरा चौका। स्लोअर डिलीवरी, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट, लेकिन यहाँ पर मिलेंगे 1 रन। विनोद पाटिल ने चौके के साथ अपना खाता खोला है। विनोद पाटिल जानते हैं कि इस मुकाबले में अगर बने रहना है तो यहाँ पर इक्का दुक्का से भी मैच जीता जा सकता है।
क्योंकि टेनिस के खिलाड़ी एक दो रनों पे ज्यादा मुकाबला नहीं खेलते, हमेशा चौका छक्का मार के मुकाबला समाप्त करना पसंद करते हैं, लेकिन मैच एक दो रनों से भी जीता जा सकता है। बल्ले के नीचे गेंद, छक्का मारने की आशा थी, कैच के लिए दौड़ना था, लेकिन दो चांस छोड़ा, एक तो कैच छोड़ी, ऊपर से रनआउट छोड़ा और दो रन भी दिए, तीन गलतियां इस गेंद पर की दाते हुए टीम ने, और 11 खिलाड़ी के चेहरों पे निराशा। और देखिए मैं कहता हूँ, क्रिकेट में अगर गलती करते हो तो उसका खामियाजा आपको भुगतना पड़ता है। देखिए विकेट कीपर को बदला गया जिसने ये कैच छोड़ी, यही तो क्रिकेट है, अच्छा खेलो तो ताली। अगर आप ज़्यादा गलतियाँ करोगे तो मुकाबले से आपको ज़्यादा टॉप 11 में जगह नहीं मिलेगी, ये क्रिकेट आपको सिखाता है। बल्ला पहले घूम रहा है, गेंद बाद में स्लोवर बॉल, फिर से बीट किया डॉट बॉल की समाप्ति, ये गेंदबाज को सीखना चाहिए, स्टडी ऑफ द बैट्समैन, बल्लेबाज की पढ़ाई कीजिए, बल्लेबाज का अभ्यास कीजिए, विकेट किसके लिए बने तो गेंदबाजों के लिए, तो उस तरह से गेंदबाजी कीजिए। टीम का टोटल है 11 गेंदों पे 15 रन, ओवर की आखिरी गेंद, पावर प्ले की ओवर, सेकेंड पावर प्ले की ओवर, क्या इस गेंद पर बड़े नंबर आएंगे या फिर नहीं। ये जबरदस्त ओवर पिच बॉल बल्ले के सामने डिलीवर किया, ओवर की समाप्ति, सक्सेसफुल ओवर, दो ओवर की समाप्ति, टीम का टोटल है 15 रन स्कोर कार्ड पर, 56 का टारगेट था, यानी बची तीन ओवर और जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता। तटरा गेंदे जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता है। दोनों टीम जानते हैं कि मुकाबला बैलेंस है, मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा इसका जवाब नहीं मिल पा रहा है, दोनों तरफ ये मुकाबला झुका है, यानी इस तीसरे ओवर में पता चलेगा कि मुकाबला किसके पक्ष पे ज़्यादा होगा। शानदार मुकाबला यहाँ पर देखने मिल रहा है। हमेशा टेनिस क्रिकेट में ये कहा जाता है कि अपने व्हाट्सएप का स्टेटस मत बदलो, अपने क्रिकेट खेल का स्टेटस बदलो, क्योंकि आज टेनिस के क्रिकेट के खिलाड़ी आज गली से दिल्ली, दिल्ली से दुबई पहुंच चुके हैं। आज कई ऐसे खिलाड़ी हैं जो कतार, दुबई, अबू धाबी जैसे टूर्नामेंट खेलते हैं, यानी क्रिकेट खेल में अच्छा करियर है, आपको मेहनत करने की ज़रूरत है। तो जो ज़्यादा मेहनत करेगा, जो ज़्यादा संघर्ष करेगा, उतनी अच्छी बैटिंग परफॉर्मेंस के साथ वो ऊंचाई के सफर पे पहुंचेगा। 18 गेंदे 41 रन, मुकाबला हो चुका है बिग फाइट, तीन मुकाबले वन साइड है, ये चौथा मुकाबला पैसा वसूल देखने मिलेगा। जबरदस्त शॉट, हवा में गेंद ऑन साइड पर, और ये लाजवाब कैच, इसी के साथ दूसरा विकेट मैदान से बाहर। अला बाबू राम वता, अला बाबू राम। और वाकलन जब भी मैदान के अंदर खेलते तो कई लोग मैच देखने के लिए तरसते, यहाँ पर सोनारपाड़ा बनाम दातिवली है, लेकिन दातिवली पूरी तरह से हावी बनती हुई, यह वाइड बॉल बचाने की कोशिश में अपील की गई, डॉट बॉल की वाइड बॉल की समाप्ति, और इसी के साथ टीम का टोटल एक के साथ आगे बढ़ेगा 17 रन। कभी कभी ऐसे अपील बैटकट में की जाती है क्योंकि इससे वाइड बॉल भी बचता है और विकेट भी आता है। तो टेनिस क्रिकेट में ये चालाकी, ये प्लानिंग, ये स्ट्रैटर्जी आपके पास आपको सीखने चाहिए। मिस टाइमिंग शॉट, गेंद यहाँ से ड्राइव होते हुए, कवर ड्राइव, यहाँ पर मिलेगा एक रन। जबरदस्त मुकाबला सोनारपाड़ा के, दो विकेट गिरने के बाद दत्ता ठाकुर, अमोल पाटिल, ये दो खिलाड़ी जुड़ चुके हैं 56 रनों को चेस करने के लिए, लेकिन अभी सफर बहुत लंबा है क्योंकि अभी सिर्फ 18 रन लगे स्कोरबोर्ड पर, वो भी गेंदें हो चुकी है करीब 15 गेंदों पर 18 रन बने, यानी अभी 15 गेंदें बची है। उठाने का प्रयास, फिर से एक बार मिस टाइमिंग,
बल्ले के बीचों बीच गेंद नहीं लग रहे, जिसके कारण बल्लेबाज भी अपना कॉन्फिडेंस थोड़ा सा खो चुके हैं। कोशिश कर रहे हैं बड़ा शॉट लगाने की, लेकिन उन्हें यहाँ पर अच्छा रास्ता नहीं मिल रहा है। क्योंकि हमेशा कहा जाता है कि रास्ता मत ढूंढो, रास्ता बनाओ, और जीतने का रास्ता इनको बनाना होगा, क्योंकि मंजिलें चाहे कितनी भी लंबी हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते। ये देखिए, किसी भी शॉट पे दम नहीं, जो छक्का मार सके यहाँ पे मिलेगी सिंगल। दातुली टीम इस वक्त इनफॉर्म, देवेंद्र पाटिल ने फेंकी इस वक्त 5 गेंदे और रन दिए करीब 5 गेंदों पे 5 रन। शानदार गेंदबाजी, 3 मैच में रन चेस नहीं हुए, क्या इस मैच में होंगे? जिस सवाल का जवाब हम ढूंढ रहे, टीम का टोटल है 20। एक और विकेट मिल सकता है, क्या तीसरा विकेट होगा? यस, इट कमिस बहुत कम लोगों को पता होगा जब उसकी बिक्री हुई 15 करोड़ में। चलेंगे मैच के तरफ, 12 गेंदे, 36 की आवश्यकता। रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतता वही है जो सही वक्त पे गियर बदलता है। तो गियर बदलने के लिए मैदान के अंदर बैट्समैन अमर ठाकुर, धाकड़ बल्लेबाज, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट। ओहो जबरदस्त, थैंक यू डीजे, पूरा गाना प्ले करोगे यहाँ पर, पूरा मजा ले रहे हैं। देखिए एक ही बात बोलना चाहूँगा अमर ठाकुर के लिए, जितना डरोगे उतना डराएंगे, तुम कोशिश तो करो, बड़े बड़े सर झुकाएंगे। तो शायद 11 गेंद 11 गेंद पे 32 रन की आवश्यकता। ऑन साइड में खेला इस गेंद को, ताकत का सही इस्तेमाल, गेंद बाउंस होती हुई खिलाड़ी के हाथों पर। कभी कभी किस्मत भी खराब होती है, आउटफील्ड खराब थी जिसके कारण ये चौका नहीं जा पाया। सिंगल मिलेगी, टीम का टोटल आगे बढ़ेगा स्कोर कार्ड पे 25 रन। 10 गेंदे आप जीतने के लिए आवश्यकता 31 रनों की। करो या मरो ऐसा मुकाबला, डू और डाई। और इस मुकाबले में किसमें होगा कितना दम और कौन होगा पानी कम? शॉट खेला है अमोल पाटिल, ऑन फायर। अगर आसमान वाले से आपके रिश्ते मजबूत है तो जमीन वाले आपका कुछ नहीं बिगाड़ सकते। आसमानी छक्का, ये गेंद मिडल स्टंप के ऊपर से गई है या लेग स्टंप के ऊपर से, जरूर लेग स्टंप के ऊपर से, डॉट बॉल की समाप्ति। बल्ला घुमाना था इस वक्त अमोल पाटिल को, लेकिन कंफ्यूज बीट हुए। टीम का टोटल है 31, गेंदे बची है 2। देखना है कि इस वक्त अक्षय मात्रे फिर से एक बार गेंदबाजी के लिए।
उठाने का प्रयास, परफेक्ट शॉट, खिलाड़ी मौज। गेंद थी और ये क्या हुआ मैदान के अंदर, गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर, चार रनों के लिए चौका। अमर ठाकुर को डालना, यानी कि आप बैल मुझे मार, इस तरह की गेंदबाज दिखाई गेंदबाज अक्षय मात्रे ने। छह गेंद पे 25 की जरूरत थी, अब बची है छह गेंदे और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला है मैदान के अंदर, इस वक्त अंतिम गेंद तक ये मुकाबला खेला जाएगा। पिछले तीन मुकाबले वन साइड थे, पिछले तीन मुकाबले कोई रोमांच कोई एक्साइटमेंट नहीं थी, लेकिन इस मुकाबले में आपको रोमांच और एक्साइटमेंट यहाँ से पूरी तरह से दिखते हुए। जबरदस्त मुकाबला, क्योंकि हमेशा कहा जाता है ना कोई संघर्ष ना कोई तूफान तो क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी उस सीने में। दोनों टीमों के सीने में आग लग चुकी है ये मुकाबला जीतने के लिए और अपने आप को साबित करने के लिए। छह गेंद और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। क्या सोनर बड़ा आगे बढ़ेगी या फिर धातुली आगे बढ़ेगी, कौन सी टीम अपना अस्तित्व बनाए रखेगी और कौन सी टीम मुक्ता ट्रॉफी में अपना विजय रथ आगे बढ़ाएगी, ये तो आने वाला वक्त बताएगा। गेंदबाज जयेश मात्रे के सामने बैट्समैन इन एट नंबर 6 रितेश अमर ठाकुर। ये दो जोड़ी दो खिलाड़ी अपने टीम को जिताने के लिए मैदान के अंदर उतरे, क्या ये जीत मिलेगी या फिर नहीं। छह गेंदे और 21 रनों की आवश्यकता। इस गेंद को खेला है थर्डमैन के क्षेत्र में कवर पॉइंट के ऊपर से गेंद देखते दे। जबरदस्त मुकाबला, जिस टीम में होता है जीत का जिक्र वो टीम नहीं करती हार की फिक्र। 6-5 गेंदे और जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। जयेश मात्र के पहली गेंद पे दमदार चौका, एक और उमदा शॉट, हवा में गेंद ऑन साइड पे, खिलाड़ी है मौजूद लेकिन एक और बड़ी अभी बचे और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला, ये कैच हो सकता था लेकिन उस खिलाड़ी को आगे आना पड़ा। विकेट की बात करेंगे तो दातिलो टीम के विकेट ज्यादा थे, सोनर बड़ा के कम है, यानी कि अगर 12 रन बनाएंगे फिर भी मुकाबला जीत सकते हैं विदाउट विकेट लॉस। तो चार गेंद जीतने के लिए 13 की आवश्यकता। बैट्समैन है रितेश, दो गेंद पे दो चौके, एक और उमदा शॉट, लाजवाब मैग्निफिकेंट। रितेश के लिए
छह गेंद पे 21 की जरूरत थी, तीन गेंद पे 14 बनाए, अब तीन गेंद पे 7 रन बनाने होंगे। क्या मुकाबला है, मैंने पहले कहा था अगर आसमान वाले से आपके रिश्ते मजबूत है तो जमीन वाला आपका कुछ नहीं बिगाड़ सकते। अगर छक्का आता है फिर भी ये मुकाबला जीतेगी सोनारपाटा टीम। ऑन साइड पे खेले इस गेंद को, गैप शॉट, नो मैन फील्डर, कोई खिलाड़ी नहीं, एक और चौका। अकेला होता है लेकिन सफलता मिलने के बाद दुनिया उसके साथ। तीन गेंद पे 7 की जरूरत थी, अब दो गेंद पर जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता। पैसा वसूल, इतिहास बनाने वाला मुकाबला। व्हाट अ फील्डिंग, कवर ऑफ ड्राइव पे गेंद को खेला है। इस वक्त एक रन मुकम्मल, दूसरे की कोशिश, रितेश इनफॉर्म में है और यहां पर एक रन मुकम्मल। एक बॉल जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता, 1 रन भी चल सकते हैं सोनारपाटा टीम को। क्या मुकाबला है, एक एक रनों की कीमत यहां पर गिनी जा रही है, कौन जीतेगा मुकाबला। एक गेंद 2 और 1 भी चलेगा सोनारपाटा टीम। शानदार मुकाबला मैदान के अंदर। अगर दातुल टीम के विकेट की बात करेंगे, 5 विकेट दातुल टीम के खोए थे और सोनारपाटा के 4 विकेट खोए हैं, यानी कि विकेट कम है सोनारपाटा के, यानी कि एक गेंद पे 2 या फिर 1 रन भी चल सकती है मुकाबला जीतने के लिए। 3 मुकाबले में दर्शक बहुत नाराज थे, इंजॉय नहीं था, लेकिन ये चौथा मुकाबला पैसा वसूल, कशमकश, हैरतअंगेज मुकाबला और इतिहास बनाने वाला मुकाबला। 1 गेंद 2 या फिर जीतने के लिए 1। मंकी विकेट यहां पर आउट है, तो ध्यान रखें खिलाड़ी, ये कुछ नियम अंपायर के माध्यम से आपको बता दे हुए। 1 गेंद जीतने के लिए 2 और उसी तरह से विकेट के कैलकुलेशन पे 1 रन भी चल सकते हैं सोनारपाटा को। कौन जीतेगा मुकाबला, क्या मुकाबला, जय हनुमान दातुल जीतेगी या फिर सोनारपाटा टीम। जयेश मात्रे के हाथों में गेंद, बड़ी जिम्मेदारी और सामने है क्रिकेट के बाहुबली अमर ठाकुर, किस में कितना है दम और जो जीतेगा वो बाजीराव सिंघम। जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, कौन जाएगा बाहर, कौन रहेगा अंदर। एक बार जोरदार ताली इस मुकाबले के लिए, सबसे बड़ा मुकाबला, 1 गेंद 2 या फिर 1। और यह विनिंग शॉट, अमर ठाकुर क्रिकेट का बाहुबली ऑन फायर। गेंद पे 25 रनों का पहाड़ खड़ा कर दिया सोनारपाटा टीम ने, 21 की जरूरत थी, 25 बनाए। क्या क्रिकेट है सूरज सर, जबरदस्त मुकाबला, मैच के हीरो होंगे अनडाउटली इस वक्त बल्लेबाज रितेश, मैन ऑफ द मैच रितेश। तो सामना जिंकला सोनारपाटा संघाने, खूब खूब शुभेच्छा फॉर दिस ग्रेट विनिंग परफॉर्मन्स। आणि जय हनुमान दातुल संघाला देखील आम्ही शुभेच्छा देतो येणाऱ्या भविष्यातील सामन्यांसाठी। तर सामनावीर इथे घेण्यासाठी रितेशला मी इन्व्हाइट करतो, या सामन्याचा हिरो, प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळाडू, विस्फोटक फलंदाजी, 21 धावांची गरज असताना ज्याने 4 चेंडूमध्ये इथे 2 चौकार 1 षटकार ठोकला असा फलंदाज, सन्माननीय विजय म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार देऊन इथे सोनारपाटा संघाचा फलंदाज रितेशला सन्मानित करावं। रितेश म्हात्रे हा फलंदाज सामनावीर घेत असताना जबरदस्त विनिंग, चौथी मॅच बिग फाईट पाहिली। रितेश इथे थांबायचं आपण, का हरकत नसेल।